नमस्कार, मी वैदेही पुन्हा एकदा स्वागत करते गार्गी ड्रीम वर्ल्ड मध्ये। काही तांत्रिक अडचणींमुळे आज मी तुमच्या समोर लाईव्ह येऊ शकले नाही, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते। अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा म्हणाले होते की आज तुम्हाला शाळांमधून जे काही शिक्षण दिलं जातंय ते तुमच्या मागच्या कित्येक पिढ्यांनी कष्टाने मिळवलेलं आणि आता तुम्हाला फलस्वरूप म्हणून मिळालेलं ज्ञान आहे। हे ज्ञान अर्जन करणं, त्याचा सन्मान करणं आणि ते आपल्या पुढच्या पिढीला सुपूर्त करणं ही तुमची जबाबदारी आहे। गेल्या 34 वर्षांनंतर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठा बदल घडून येत आहे आणि हा बदल आपल्या देशाच्या विकासासाठी फारच महत्वाचा आहे। यामुळे भारताच्या विकासामध्ये फार मोठा बदल घडणार आहे, एक मोठी क्रांती घडणार आहे। काही वर्षांपूर्वी आपण ऐकलेलं आहे की आम्ही अडाणी आहोत, आम्ही अशिक्षित आहोत, आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही शिकू शकलो नाहीतर आम्ही सुद्धा एखाद्या उच्च पदावरती आज असतो। हे वाक्य तुम्हाला आणखी 10 वर्षांनी अजिबात ऐकायला मिळणार नाही, कारण आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये मल्टी एक्झिट आणि मल्टी एंट्री अशा पद्धतीची ही शिक्षण पद्धती असणार आहे। या शिक्षण पद्धतीमध्ये ते जे डिजिटलायझेशन आहे त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला पोहोचता येणार आहे। आता आपल्या पॉप्युलेशनला पाहता हे कशा पद्धतीने एक्झिक्यूट होत आहे हे आपल्याला पाहावंच लागेल। त्याचबरोबर वेगवेगळ्या खाजगी शाळा किंवा इंग्लिश मीडियम यांचा प्रभाव सुद्धा आता कमी होणार आहे, कारण फीसाठी डोनेशनसाठी एक क्रायटेरिया ठरवला जाईल ज्यामध्ये सगळ्यांना समान पद्धतीचं शिक्षण आणि समान पद्धतीची फी असणार आहे। याचा उपयोग जशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना होणार आहे, पालकांना होणार आहे, शिक्षकांना होणार आहे, तशाच पद्धतीनं काही सुशिक्षित बेरोजगारांनाही होणार आहे। ज्यांनी एखाद्या विशेष क्षेत्रामध्ये विशिष्ट अशा स्किल प्राप्त केलेले आहेत, कौशल्य प्राप्त केलेले आहेत, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे। समाजाला, विद्यार्थ्यांना, देशाला या सगळ्या पद्धतींचा कशा पद्धतीने उपयोग होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या पद्धतींमुळे काय फरक पडणार आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि त्यासाठी तुम्हाला जर या विषयावरती काही शंका, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू, थँक्यू सो मच।